प्याज की कीमतें घटने से प्याज उत्पादक किसान संकट में थी, तो अब सरकार ने कहा है कि वह 31 मार्च तक निर्यात प्रतिबंध नहीं हटाएगी। इससे प्याज की कीमत में फिर से कमी आएगी। कपास की भी यही स्थिति है। केंद्र सरकार को आयात निर्यात नीति पर विचार कर किसानों को राहत देनी चाहिए। कपास पर आयात शुल्क घटाया गया और निर्यात शुल्क बढ़ाया गया। संतरा मौसम भी किसान संकट में है। बांग्लादेश में निर्यात कम होने से संतरे की कीमतों में गिरावट आई है। असं आहे की कांदा उत्पादक जो महाराष्ट्रातील आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील आहे, मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव कमी झाले। त्याच्यामुळे आत्ता 3 दिवसापूर्वी केंद्र शासनाने जाहीर केलं की जी निर्यातीवर बंदी होती ती निर्यात बंदी आम्ही उठवणार, आणि अशा पद्धतीची केंद्र शासनाच्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर कांद्याचे भाव वाढायला लागले होते। पण एकाएक काल केंद्रातील एक त्या खात्याचे सचिव त्यांनी जाहीर केलं की आम्ही 31 मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी उठवणार नाही, अशा पद्धतीनं त्यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर केलं। त्याच्यामुळे परत कांद्याचे भाव कमी होणार आणि कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येणार, अशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कापसाच्या बाबतीत आहे। मोठ्या प्रमाणात मागच्या वेळेस परदेशातला कापूस भारतात आणण्यात आला, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले, आणि भारतातील कापूस मोठ्या प्रमाणात परदेशात जायला पाहिजे तो पाठवण्यात आला नाही, आणि त्याच्यामुळे सुद्धा कापसाचे भाव पडले। अशामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये कापूस होतो त्या भागामध्ये कापूस उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत आलेला आहे। आमचं जेव्हा 2 वर्षापूर्वी सरकार होतं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये, त्यावेळेस 13,500 रुपयापर्यंत कापसाला आम्ही भाव दिला होता, पण आता कापसाचा भाव 6,000 सव्वा 6,000 अशा पद्धतीनं खालती आलेला आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर राज्य शासनाने केंद्र शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांना मदत होण्याच्या दृष्टीनं आयात निर्यात धोरण बदललं पाहिजे आणि कापसाचे भाव वाढेल या दृष्टीनं निर्णय घेतले पाहिजे। आज 6.5 म्हणजे 50% कापसाचे भाव कमी झाले। आज मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतो आहे, या बाबतीत राज्य शासनाचं काही लक्ष नाही। त्याच्यामुळे महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी अतिशय नाराज आहे। त्याच्या लक्षात आलं आहे शेतकऱ्यांच्या की हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तयार नाही, अशा पद्धतीची धारणा झाली आहे। आणि म्हणून राज्य सरकारने केंद्र सरकारने लवकरात लवकर पावले उचलून कापसाचे भाव कसे पद्धतीने वाढतील, आमची तर मागणी आहे 14,000 रुपये भाव, आमचा सरकारने ज्या पद्धतीनं भाव दिले होते तसे कापसाला भाव मिळाले पाहिजे। त्याचबरोबर कांद्याच्या बाबतीतसुद्धा निर्बंधबंदी जो आली तीसुद्धा उठवली पाहिजे, तेव्हा कापूस उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही दिले असता मिळेल या दृष्टीनं निर्णय सरकारने घेतला पाहिजे।